माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांचा 14 वर्षाच्या संघर्षानंतर असंघटित कामगारांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. झोपडीत किंवा साधारण घरात आयुष्य वेचणाऱ्या असंघटित कामगारांना सर्व सुविधांनी युक्त असे घर मिळणार आहे, त्यामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे. कुंभारीच्या माळरानावर 30,000 घरांपैकी पहिल्या 15,000 घरे तयार झाली असून त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी दिनांक 19 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या प्रचारासाठी आडम मास्तरांची संपूर्ण टीम कामाला लागली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. एखाद्या सण उत्सवाप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि आनंद भरला असून प्रत्येक कार्यकर्ता ना भूतो ना भविष्यती अशा सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहे. रेनगरच्या चेअरमन नलिनीताई कलबुर्गी आणि सेक्रेटरी इसुप मेजर हे स्वतः ठिकठिकाणी ग्रुप मीटिंग घेत असून असंघटित महिला कामगारांना सभेच्या ठिकाणी येण्यासाठी विविध सूचना देत आहेत. यासाठी दाऊद शेख, नरेश दुगाने, जावेद सगरी आणि त्यांची संपूर्ण टीम अथक परिश्रम घेत आहे. तसेच रेडीमेड यंत्रमाग, विडी कामगार, बंद गिरणी कामगार व इतर असंघटित कामगार गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच DYSFI आणि AFII चे कार्यकर्ते जोमाने प्रचार करत आहेत, त्यामुळे हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी लाखाच्या वर गर्दी होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्ष आणि मध्यमवर्गीयांमध्ये निमंत्रण पोहोचवण्याचे कार्य मोहम्मद हनीफ सातखेड, इलियास सिद्दीकी, आसिफ पठाण, अकिल शेख, खाजा करजगी हे करीत आहेत. दरम्यान आडम मास्तरांच्या कार्याचे कौतुक प्रत्येकजण करताना दिसत आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा आडम मास्तरांच्या कार्याला तोड नाही अशी ग्वाही देत आहेत. युवा नेता आणि तरुण कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आडम मास्तरांच्या कार्याची क्रेज दिसून येत असून प्रत्येकजण आडम मास्तरांवर स्तुतीसुम्ने उधळत आहे. सोलापूर महानगरपालिका परिवहन समितीचे माजी सभापती सलीम पामा यांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी कार्यकर्ते गेले असता आडम मास्तरांबद्दल 2 शब्द बोलण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच याप्रसंगी उपस्थित असलेले शानदार चौक परिसरातील तरुण सामाजिक कार्यकर्ते झहीर सय्यद यांनीही आडम मास्तरांच्या कार्याची स्तुती करून शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी तरुण सामाजिक कार्यकर्ते व शानदार यूथ ग्रुपचे अध्यक्ष मुन्ना शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. जो रियनगर का जो ओपनिंग है, देश के जो PM है मोदी साहब, उनका से जो रियनगर का ओपनिंग जो होने जा रहा है, जो आडम मास्तर साहब जो माजी MLA माजी आमदार जो है, बहुत अच्छा काम है उनका. जो अल्पसंख्यक के वास्ते हर समाज के ऐसे जो काम करते हैं, जो घरकुल की योजना ला इससे पहला नवीन घरकुल की योजना, उसके बाद जो रियनगर का ला 30,000 घरा का, तो बहुत अच्छा काम है. उनके काम को हमारा सलाम है. इसके अंदर हम कोई पक्ष विक्ष नहीं देखते. जो काम करने वाले आदमी की हम इज्जत करते हैं, उनका नाम लेते हैं. और जो आडम मास्तर जो काम कर रहे, बहुत अच्छा काम कर रहे. ये पूरे इंडिया के अंदर नहीं, पूरे वर्ल्ड के अंदर ये घरकुल की योजना बहुत बड़ी योजना है. सोलापुर में तो मास्टर जो है, मास्टर के संगठ जो उनकी टीम है, जो कलबुर्गी ताई है, इसु मेजर है, शेख सर है, अकील है हमारे, पठान है, फिर हमारे सिद्दीकी सर है, फिर हमारे शास्त्रनगर के और एक हमारे अकील भैया देशमुख है पत्रकार, जो ये टीम है, बापू है साबड़े, जो इनकी टीम है, ये सब बहुत अच्छी टीम है. जो मास्टर सबको लेके करते, समाज नहीं देखते, हर समाज को लेके काम करते. जो गोर गरीब को जो घर मिला, ये बहुत अच्छी बात है. और जो यहाँ पे आने वाले भी PM मोदी के हाथ से जो उद्घाटन है 19 तारीख को, मैं इनको हमारे ग्रुप के तरफ से और हमारे सभी मेरे दोस्तों के तरफ से मैं मुबारकबाद देता हूँ. इनको ऐसा ही काम मास्टर करते रहे, सब लोगों का साथ है उनका, मगर खासकर जो गरीब का काम करे, दुआ उनको लगेंगी. बस मैं इतना ही बोलता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र, अस्सलाम वालेकुम. अभी जो ओपनिंग हो रहा है 19 तारीख को, जो रे घर जो वाटप हो रहे हैं, जो हमारे माननीय नरेंद्र मोदी PM साहब जो आ रहे हैं सोलापुर में, आडम मास्तर की बहुत इसमें मेहनत लगी है. और जितने भी गोर गरीब है, वो सभी गोर गरीब को वहाँ वाटप हो रहा है रे नगर.